तीन लोकांना ते पाच उमेदवार होते, त्यातल्या पाचपैकी तीन कोणला द्यायचे ते मी दिलेले आहेत, कळलं. आणि हा जो भाग राहिला, संजय राऊत साहेब फार सिनियर आहेत, चांगले कसं आहेत, विद्वान आहेत. प्रश्न असा आहे, रामायण आणि महाभारत दोन आपले कथानक आहेत, रामायणाचं रामायण राम आणि रावण, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव, बरोबर आहे. हस्तिनापूरमध्ये राहत होते कौरव पांडव, बरोबर. येस. आणि युद्ध कुरुक्षेत्रावर झालं तेव्हा संजय नावाचे एक अद्भुत व्यक्ती होती, आणि त्यांना हस्तिनापूरला बसून कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे सगळं दिसत होतं. आता कोणी कोणाला मारलं, लढायची कोणाची सरशी व्हायला लागले, कोण हरायला लागले वगैरे, धर्तराष्ट्र बसलेले होते ते त्यांना सांगत होते. त्यामुळे त्यांना ही जी विद्या यांनाही प्राप्त झाली असेल तर मला फार आनंद आहे गोष्टीचा. म्हणजे जगात कुठं कुठं काय काय घडतं ते संजय राऊत साहेबांनी सांगितलं फार चांगलं होईल. इलेक्शन व्याख्या जी मागे एकदा इंदिरा गांधी 77 साल केली होती, इलेक्शन इज अन ॲक्ट ऑफ फेथ. इलेक्शन हे परस्पर विश्वासाचा भाग असतो. येस. गुप्त मतदान आहे. ह्यावेळेस जे काही रजिस्टर मोठ्या पार्टीज आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, त्यांचा जो कोण नेमलेला माणूस असेल त्यांना ते दाखवायचा होता. राहिले 50 आमदार होते की त्यांना दाखवायचा प्रश्न नव्हता. त्या 50 मधल्या याने कोणाकोणाला मत दिलं याचं संजय राऊत साहेबाला माहीत असेल, मग ते नक्कीच महाभारतातले संजय असेल असं माझी एक भावना आहे.